बुद्धिभेद झाला आहे तो दुरुस्त केला पाहिजे. कधीपासून यात्रा तुमची धन्यवाद यात्रा कधीपासून सुरू होते महाराष्ट्रात? आम्ही या महिन्यामध्ये संपूर्ण योजना तयार करतो आहे आणि जुलै महिने संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघाप्रमाणे नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आमचे जे खासदारकीचे उमेदवार होते ते सर्व उमेदवार आणि आम्ही आमचे आमदार खासदार सर्व आमची संघटना हे जुलै महिन्यामध्ये धन्यवाद आभार दौरा आम्ही करणार आहोत आणि ज्या मतदाराकडे आम्ही मत मागायला गेलो त्या मतदाराकडे जाऊन मोदींच्या नवीन सरकारच्या योजनाही पोहोचवणार आहोत. त्यांचं काय करायचं त्यांनी त्यांचा प्रश्न आहे, माझा काही तो प्रश्न नाही. अरे बाबा, 21व्या शतकामध्ये चाललो आहे आपण आणि या पद्धतीने काय समाजाला मेसेज जातो आहे? पाय धुणारे असतील किंवा पाय धुवून घेणारे असतील, समाजाला काय मेसेज जातो आहे? सर, समाजाचं आणि या देशाचं बघितलं पाहिजे काय पद्धतीने आपण करतो आणि काय पद्धतीने करून घेतो आहे. काटोलमध्ये आपल्याला काय पदाधिकारी मिळावा आहे, अनिल देशमुखांचा तो विधानसभा मतदारसंघ, त्या ठिकाणी भाजप जोर लावतोय. महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये हा आम्ही प्रवास करतो आहे. आमचे 48 नेते महाराष्ट्राचे वेगवेगळ्या लोकसभेमध्ये जात आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जिथे आम्ही कमी पडलो तिथे आम्ही आपलं संघटन पुन्हा वाढवून राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही सरकारची कामं आहेत ते पुन्हा पोहोचवू आणि विधानसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी तयारी करतो आहे. कल दिल्ली में जो बैठक हुई उसमें क्या निर्णय लिया गया? देवेंद्र फडणवीस ने इस्तीफे की भी मांग की थी, क्या हुआ? देखिए, कल की जो हमारी बैठक थी वो पार्टी की बैठक थी और उस बैठक में जो लोकसभा चुनाव हुआ उस चुनाव का आकलन जहाँ पर हमें महाविकास आघाड़ी और महायुति जो हमारी पार्टी है 0.3% वोट हमको कम मिले हैं, तो 0.3% वोट हमको जो कम मिले हैं वो कौन से एरिया से मिले उसका आकलन हमने किया. महायुति में फिर एक बार आगे का विधानसभा चुनाव कैसा लड़ाया जाए और इस प्रकार से सारे हमने आकलन किए हैं और केंद्र सरकार राज्य सरकार की योजनाएं फिर एक बार जनता में कैसे लेके जाए, धन्यवाद दौरा कैसा हो, मतदाताओं का आभार के बारे में क्या कैसी योजना बनेगी, ये सारी चर्चा हमने की है. हमारा ये संगठन की बैठक थी, पॉलिटिकल बैठक नहीं थी, लेकिन इस बैठक में हम निश्चित रूप से 0.3% वोटों से हम कम रहे, 0.5% से भी वोटों से हम कम रहे वो हम दुरुस्त करने का प्रयास करेंगे. देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़ा जाएगा ये कहा गया, क्या वो सीएम के फेस होंगे? देखिए, ऐसी कोई बात नहीं हुई है. महायुति अभी महाराष्ट्र में है, हमारे भारतीय जनता पार्टी के नेता देवेंद्र जी है, लेकिन जब सरकार महायुति की है तो महायुति में जो भी निर्णय होगा हमारे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जी, हमारे प्रभारी है अश्विनी वैष्णव जी है, जो भी निर्णय आगे होंगे, लेकिन भारतीय जनता पार्टी के हमारे नेता देवेंद्र जी है, उनका नेतृत्व भारतीय जनता पार्टी को है और साथ साथ में एकनाथ जी और अजीत पवार जी सरकार में है तो निश्चित निर्णय करेंगे. आज मुख्यमंत्री पद का ये कोई दिन नहीं है, जैसे कांग्रेस और महाविकास आघाड़ी में 5 मुख्यमंत्री बन गए, नाना पटोले मुख्यमंत्री बन गए, सुप्रियाताई मुख्यमंत्री बन गए, रोहित पवार मुख्यमंत्री बन गए, वडट्टीवार मुख्यमंत्री बन गए और साथ साथ में उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे बन गए, 6 लोगों के तो बैनर लग गए. हमारे में ऐसी कोई बात नहीं है, हम लोग महाराष्ट्र के लिए काम करना चाहते हैं. कौन मुख्यमंत्री बनेगा इसके बजाय 14 करोड़ जनता के विकास के लिए क्या किया जाएगा ये महत्वपूर्ण है. हाँ, धन्यवाद यात्रा भी निकाल रहे हम, जिन मतदाताओं ने हमें वोट दिया उसका भी धन्यवाद, नहीं दिया उसका भी धन्यवाद. और हमें ये जनता को बताना है कि जिन्होंने वोट नहीं दिया उनको भी कहेंगे कि मोदी जी की सरकार बन गई है, मोदी जी की सरकार की योजना इस महाराष्ट्र में सबको लाना है और सबको उसके लिए काम करना है. विकास की राजनीति में जिन्होंने वोट नहीं दिया उनको भी साथ में लेंगे, विकास की राजनीति में जिन्होंने वोट दिया उनको भी साथ में लेंगे. तो धन्यवाद यात्रा इसलिए है कि जब वोट मांगते हैं
वोट मांगने के बाद धन्यवाद भी व्यक्त करना चाहिए। महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथजी मुख्यमंत्री आहे, सरकार आहे, अजित दादा देवेंद्रजी आहे। महायुतीचे मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठली चर्चा आज नाही, परंतु देवेंद्रजी महाराष्ट्राचे आमचे भाजपचे नेते आहेत, भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजीचे नेतृत्व आहे। आज काही मुख्यमंत्री पदाची चर्चा करण्याची गरज नाही आहे, आमचे केंद्रीय नेतृत्व असेल, आमचे प्रभारी असेल भूपेंद्रजी आहेत, आमचे अश्विनी वैष्णवजी आहेत, आमचे महायुतीचे नेते आहेत एकनाथजी वगैरे, सर्व बसतील निर्णय करतील। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण असण्यापेक्षा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता काय केलं जाईल याकरता काम करण्याची गरज आहे। राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीमध्ये 5 मुख्यमंत्री 3 दिवसात तयार झाले आहे, त्यांचे बोर्ड लागतात आहे, काही आता वारीमध्ये बोर्ड लागलेले आहेत, पंढरपूरच्या वारीत बोर्ड लागलेले आहेत, नाना पटोले मुख्यमंत्री झाले आहेत, तिकडे वारीच्या बोर्ड लावून तुकड्याचे मुख्यमंत्री आहेत रोहित पवार मुख्यमंत्री झाले आहेत, तिकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला स्वप्न पडतात आहे आणि काही काही तर अजून मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळं 10-12 मुख्यमंत्र्यांची यादी त्यांना महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं काहीच नाही आहे, त्यांना विकास हा दिसत नाही। सकाळी झोपून उठल्यावर टीका करणे आणि झोपटपर्यंत टीका करणे एवढंच काम बाकी आहे, पण महायुती ही विकासाच्या कामावर मत मागणार आहे, महायुती विकासाचा अजेंडा तयार करणार आहे आणि महाविकास आघाडी हे खोटं बोलून मत मागणार आहे। जसं लोकसभेमध्ये महिलांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचा खासदार निवडून द्या आणि खटाकट 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 8,500 रुपये महिन्याचे घ्या, खटाकट खटाकट 8,500 रुपये घ्या, प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला